आला आला हसवायला, खेचा खेची फसवायला, चिडवायला, भिडवायला, चामायला, ए लाव रे तो ग्रीन पोपट, ग्रीन पोपट, ग्रीन पोपट। हॅलो, हा लठ्ठे मॅडम का? हो लठ्ठे मॅडम। हा मी सुतार बोलतोय, अरे सुतार पालक बोलतोय, पालक हा मुलगा माझा आहे तुमच्या इथे कॉलेजमध्ये। काय काय नाही, माझा मुलगा आहे म्हटलं तिथे आपल्या कॉलेजला। हा ते सबमिशन वर काय त्याचा प्रॉब्लेम झाला का? कुठलं? कॉम्प्युटर सायन्सला का तो? हो कॉम्प्युटर सायन्सला। आणि रोल नंबर किती त्याचा? रोल नंबर मला आयडिया नाही, पण काय प्रॉब्लेम झाला का त्याचा? नाही, माझ्या सब्जेक्ट मध्ये सगळ्यांनी केलं सबमिशन। नाही पण तुम्ही त्याला काहीतरी बोलला तर वाटतं, फार रडत बसला तो। एक आठवड्यापूर्वी मी त्याला फोन करतो म्हटलं, मला वेळ झाला नाही। मी बोलले होते त्याला, काय बोलले होते? काय कुठंतरी हिंडत असतो, मैत्रिणी आहेत आणि हे तिकडे लक्ष देतोय आणि असं काहीतरी म्हणतो होता मला। तुला अभ्यास करता येत नाही? नाही म्हणाला मला। मला काय बरोबर आहे, किती दिवस झाले ह्या गोष्टीला? तरी 15 दिवस होऊन गेले। नाही मी महिना झाला कॉलेजमध्ये नाहीच आहे। नाही मग जुनी गोष्ट, मला फोन झाला नाही, मी दौऱ्यावर असतो सारखा बाहेर, मार्केटिंग असतं ना माझं, त्यामुळं मला बोलला म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं, नंबर घेतला आम्ही त्याकडनं। त्याची असणार, मी काय तुम्हाला आरोप करायला फोन केला नाही आहे काय? मला असले ना, मी कुणाला नाही बोललेले असं। तो मुलगा एक आहे बघा, नाव काय? राहुल। राहुल नाही बोलले असं नाही की अर्थाचं काय बोलला होता काय त्याला? म्हणजे सबमिशन नव्हती का कम्प्लीट त्याची? फर्स्ट इयरला फर्स्ट इयर माझ्या सब्जेक्टचं सगळ्यांनी सबमिशन केलं व्यवस्थित। नाही तेव्हा केलं नव्हतं वाटतं त्यानं, तेव्हा बोलला होता काय त्याला तुम्ही? मी नाही पर्सनली कोणाला बोलले, म्हणजे काय आठवलं मला। हा त्याला विचारा बरं, नक्की मी बोलले का मॅस्टर कोणी बोलले? नाही तुमचं मानसी लठ्ठे आहे तुम्हीच ना? हो मनसी लठ्ठे मी। हा मग ते सांगितलं त्याच मॅडम मला बोलल्या, मनाला लागलं माझ्या, मनाला लागलं म्हणजे त्या बरोबरच बोलल्या, पण ते मनाला लागलं, मैत्रिणी तुला आता काय करायचं आहे, आधी आयुष्याकडे बघ, जे पुढे मिळणार आहे ते आता कशाला मागे लागलाय, आता करिअरचं महत्वाचं आहे। नाही हो मी नाही बोलले, मला मला खरंच आठवत नाही, मी असं एवढं पर्सनली नाही बोलले कोणाचं। आणि म्हणाला अरे सिनेमातल्या नट्या काय आयुष्यात येतात का, आपण आपल्या आयुष्यातलं स्वतः घडवलं पाहिजे। नाही म्हणजे तुम्ही जर प्रत्यक्ष भेटले असं तर मी नाही बोललेले असं कोणाला। नाही पण बोललात ते चांगलंच बोललात, थोडा मलाही तेच म्हणायचं होतं, पण तुम्ही तुमचे म्हणजे मला हसू का आलं एवढं, म्हणजे तुम्ही चांगलं बोललात। म्हणजे लेखक वगैरे आहे का मॅडम तुम्ही, लेखिका? नाही बोललात नाही, तुम्ही का बोलला म्हणून मी फोन केला नाही, तुम्ही बोललात बरं झालं मॅडम, असं कोणतरी त्याला बोलणार पाहिजे होत। पण मला आठवतच नाही चांगले आहेत तिथे। हा नाही हा काय म्हटलं? मी तसं नाही बोललेलो असं कोणी माहिती, फ्रेंड्स मध्ये वगैरे नाही आहे, मुलींचा फोन नाहीच आहे मुलगा। नाही ना, नाही कॉलेजच्या बाहेर असेल। मग तुम्ही बोललाय, तुम्हाला नाव काय म्हणलं मुलाचं? राहुल। राहुल आम्ही राजू म्हणतो त्याला घरात, म्हणून आजी आहे ती राजा म्हणते। हा हा आणि त्याचा रोल नंबर काय म्हणते? नाही मला माहित नाही, मम्मी हे आउटडोअरला असतो ना बाहेर। बर बर बर, त्याला आठवत नाहीये मला। तुम्ही जरा कुठल्या मुलाबरोबर वगैरे दिसला की मॅडम, माझं एक काम करा, फोटो काढून घ्या तुमच्या मोबाईल मध्ये काय, आणि मला मी येतो माझ्याकडे द्या, तुम्ही माझी हेल्प होईल मला। बरं बरं, मी तसं नाही बोललेले बरं का? नाही बोललात, बोलला म्हणत नाही, तुम्ही बोललात ते आवडलं मला म्हणून मी तुम्हाला मुद्दाम फोन केलाय। कोणतरी कान धरणार कसं आहे, कान टोचायला पाहिजे तो वेळच्या वेळी। शिंग आल्या का तू वागतात ना मुलं? तुमचा मनापासून शतशः आभारी आहे मॅडम, तुम्ही बोललात ना एवढं मला भारी वाटलं, मी खूप खूप आभारी आहे तुम्हाला। परत एकदा विचारा बरं का, कारण मी नाही बोललेली असं आधी करू तुम्हाला। असू दे, तुम्ही अजिबात कमी पण वाटू नका, बोललात ते बरं झालं, आणि पुन्हा भविष्यात सुद्धा बोला। हो हो, आणि फोटो पुन्हा मुली बरोबर दिसला की फोटो तेवढा काढून घ्या, ते महत्वाचं। बरं चालेल, हा मुलगा आलाय देतो त्याकडे। हॅलो हॅलो, हा मानसी लठ्ठे टीचर बोलता ना? हो नमस्कार, ग्रीन एफएम मधनं बोलतो। तेच म्हणते मी असं नाही बोललेले मी कुणाला, तुम्ही खरंच बरं का असं ठीक आहे ना। आपल्या इथे कृष्णा आवळे म्हणून सर, हो हो हो, त्यांच्याकडनं तुमचा नंबर आला होता। एक
कृष्णा बोलतोय. मनश्री लट्टे मॅडम, तुमचा ग्रीन पोपट झालेला आहे. हो हो हो, ठीक आहे ओके थँक्यू. म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 64 46. हो, नंबर पुन्हा एकदा 70 57 64 46. ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम.